गडचिरोली महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरचा हा जिल्हा आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त विकासापासून कोसो मैल दूर असलेला अशी या जिल्ह्याची ओळख। गडचिरोलीचं वैभव म्हणजे गोदावरी मानेर आणि प्राणहिता या त्रिवेणी संगमावर वसलेलं हे 5000 वर्षांपूर्वीचं दाक्षिणात्य शैलीनं बांधण्यात आलेलं कालेश्वर मंदिर, उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेलं हे हेमाडपंथी मार्कंडेश्वराचं मंदिर, पुराण काळापासून याची ओळख दक्षिण काशी म्हणूनही आहे। अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भागाकडे प्रशासनाचं कधी लक्षच गेलं नाही, म्हणूनच विकासापासून सदैव वंचितच राहिलेला। पण आता हळूहळू इथली ही परिस्थिती बदलते आहे, ती बचत गटांच्या माध्यमातून। आज या भागात अनेक बचत गट निर्माण झाले असून स्वविकासातून सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी या साऱ्यांनीच आता कंबर कसली आहे। बचत गटानं आज समाजाला एक नवी दिशा दिली असून समाजातील आदिवासी आणि अत्यंत गरीब परिस्थितीत जगणाऱ्या स्त्रियांना जगण्याची उमेद दिली आहे। महिला बचत गटांकडून प्रेरणा घेत पुरुषही बचत गटांच्या संकल्पनेकडे वळायला लागले आहेत। याचंच एक उदाहरण म्हणजे गडचिरोलीच्या मेंढालेखा गावातील पुरुष। या पुरुषांनी महिला बचत गटांकडून प्रेरणा घेऊन मधसंकलन मधप्रक्रिया पुरुष बचत गटाची स्थापना करून आपल्या गटामार्फत मधप्रक्रिया केंद्र स्थापन केले। मानव विकास संस्थेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या बळावर या गटानं मध संकलन करून आणि त्या मधावर प्रक्रिया करून या मधाची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केलाय। जंगलात असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून मध संकलन करून आणल्यानंतर त्या मधावर प्रक्रिया करून मेण आणि मध वेगळं केल्यानंतर त्या मधाला मशीनच्या सहाय्यानं फिल्टर करण्यात येतं। त्यानंतर त्याची आकर्षक पॅकिंग करून या मधाची गटामार्फत गावातच नव्हे तर इतरही गावात मोठ्या प्रमाणात विक्री करून हा गट आज चांगलाच नफा मिळवित आहे। गटातील पुरुषांमध्ये आता आपल्या व्यवसायाच्या विस्ताराची इच्छा निर्माण झाली आणि त्याकरिता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय विस्ताराकरिता कसोशीनं प्रयत्न हा पुरुष बचत गट करीत आहे। 5 लाखामध्ये कसा बसवता येईल हे सगळे आम्ही नियोजन केलो आणि 5 लाखा ते सगळं हे इमारत झाला, मशीन खरेदी झाला, जेवढा काही त्याला साहित्यात लागे ते पूर्ण साहित्य झाला। बचत गट म्हणजे नुसतंच काही लोकांनी एकत्रित येऊन रोजगार करून नफा कमावणं एवढाच याचा अर्थ नसून रोजगार आणि उत्पन्न मिळवताना स्वविकासातून सामाजिक विकास घडवणं आणि आपल्या परिवाराचा परिसराचा एकंदरीत विकास करणं हे सुद्धा अपेक्षित आहे। आता सामोर चालून आपल्याला या बचत गटाच्या माध्यमातून बचत गटांचं फेडरेशन निर्माण करता येईल। बचत गटांना जर आपल्याला खऱ्या अर्थानं वायबल जर करायचं असेल तर इथल्या प्रॉडक्टला जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यापासून तयार होणाऱ्या प्रॉडक्टला योग्यरित्या मार्केटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे। व नेमकं ती मार्केटिंग कसं असावं याचं प्रशिक्षण आपण त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून देणार आहोत। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीला आज गडचिरोलीच्या महिलांनी सार्थ रूप दिल्याचं दिसून येत आहे। गडचिरोलीच्या या महिलांकरिता आज बचत गट मोलाचा आधार बनलेला आहे। आपले कृषी कल्याण।